मॉर्निंग स्टूडेंट, सर्वांनी रेल्वे पाहिली असेल, परंतु त्या रेल्वेचे इंजन तुम्ही पाहिले आहे का? तर त्या इंजन विषयीचीच कविता आज आपण अभ्यासणार आहोत. त्या कवितेचे नाव आहे इंजिन दादा इंजिन दादा. तर पहा, आता आपण ही कविता अभ्यासूया. आठवी कविता, इंजिन दादा इंजिन दादा. इंजिन दादा इंजिन दादा काय करता, डबे मी जोडतो तुम्हाला नेतो गावाला जातो नव्या नव्या. इथे विचारलेलं आहे इंजिन दादा काय तुम्ही करता, तर इंजिन दादा सांगतात की मी डबे जोडतो आणि तुम्हाला नव्या नव्या गावाला घेऊन जातो. इंजिन दादा काय करता, पाणी मी पितो वाफ मी सोडतो गावाला जातो नव्या नव्या. नव्या नव्या म्हणजे नवीन नवीन. इथे पण इंजिन दादाला प्रश्न विचारलेला आहे, इंजिन दादा तुम्ही काय करत आहात, तर इंजिन दादा सांगतात पाणी मी पितो आणि पाणी पिल्यानंतर वाफ मी सोडतो. आणि वरती हवेत वाफ आपल्याला ट्रेन जात असताना किंवा रेल्वे जात असताना दिसतो, कोणी धूर गेलेला, मग त्या प्रकारची मी वाफ सोडतो आणि तुम्हाला नवीन गावाला घेऊन जातो. इंजिन दादा काय करता, कोळसा मी खातो धूर मी सोडतो गावाला जातो नव्या नव्या. इथे पण इंजिन दादाला प्रश्न विचारलेला आहे, इंजिन दादा काय करता, तर इंजिन दादा सांगतात कोळसा मी खातो. कोळशावरची ट्रेन चालती का नाही, कोळसा मी खातो आणि हवेमध्ये धूर सोडतो आणि तुम्हाला गावाला नवीन नवीन गावाला घेऊन जातो. इंजिन दादा काय करता, हिरवे निशान बघतो चालायला लागतो गावाला जातो नव्या नव्या. आता निशान म्हणजे इशाऱ्याची खूण. इंजिन दादाला इथे प्रश्न विचारलेला आहे तुम्ही काय करत आहात, तर इंजिन दादा म्हणतात हिरवे निशान सुरू झाल्यानंतर मी चालायला लागतो पळायला लागतो आणि तुम्हाला नवीन गावाला घेऊन जातो. पहा या चित्रामध्ये हे सर्व काही दिलेलं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही हे चित्र पाहायचं आहे, प्रत्येक हे वाचायचं आहे कडवे आणि हे चित्र सुद्धा पाहायचे आहे. त्यानंतर बघा पाठीमागच्या पेज वरती इंजिन दादा काय करता, शिट्टी मी फुकतो गर्दी हटवतो गावाला जातो नव्या नव्या. फुंकतो म्हणजे वाजवणे. इंजिन दादाला इथे क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारलेला आहे तुम्ही काय करत आहात, तर इंजिन दादा सांगतात शिट्टी मी वाजवत आहे आणि शिट्टी वाजवल्यानंतर समोर असणारी रेल्वेच्या समोर असणाऱ्या माणसांना बाजूला होण्यासाठी सांगत आहे आणि ती लोक बाजूला झाल्यानंतर आपण शिट्टी वाजवत गावाला जातो नवीन नवीन. इंजिन दादा काय करता, लाल निशान बघतो उभा मी राहतो गावाला जातो नव्या नव्या. इथे पण क्वेश्चन विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे इंजिन दादा तुम्ही काय करत आहात, तर इंजिन दादा सांगतात जो लाल निशान आहे तो मी बघतो आणि लाल निशान दाखवल्यानंतर मी तिथेच उभा राहतो आणि नंतर तुम्हाला नवीन नवीन गावाला घेऊन जातो. म्हणजे इथे इंजिन दादा कशा प्रकारे हे आहे किंवा त्याला कोणत्या प्रकारचा निशान दाखवल्यानंतर तो थांबतो, शिट्टी वाजल्यानंतर कशी गर्दी हटवते हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. त्या अगोदर ही कविता तुम्ही लक्षपूर्वक वाचन करायचे आहे आणि सुंदर अशा तालासुरात म्हणून मला रेकॉर्डिंग करून पाठवायची आहे आणि नंतरच्या तासिकेमध्ये आपण त्याचा स्वाध्याय सोडवणार आहोत. धन्यवाद.